नमस्कार, मी मनीषा बोरसे, जनवार्ता बातमीपत्रात आपले स्वागत। पाहूया पुण्यातील विशेष घडामोडी। कैवल्य धाम योगा इन्स्टिट्यूटच्या वतीने 27 ते 30 डिसेंबरला लोणावळ्यात इंटरनॅशनल कॉन्फरन्स आणि योगा एज्युकेशन या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे। कैवल्य धाम योगा इन्स्टिट्यूट 27 आणि 30 डिसेंबर 2015 या कालावधीमध्ये लोणावळ्यात इंटरनॅशनल योगा कॉन्फरन्स योगा अँड एज्युकेशन या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे। आयुष मंत्री श्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते परिषदेचं उद्घाटन होईल। या परिषदेमधील पहिलं भाषण स्वामी आध्यात्मानंदजी देतील। या परिषदेस भारत सरकारच्या माध्यमिक शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव डॉक्टर SC खुंटिया हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत आणि न्यायाधीश BN श्रीकृष्ण या परिषदेचे अध्यक्ष असणार आहेत, अशी माहिती सुबोध तिवारी यांनी पत्रकार परिषदेत दिली। पत्रकार परिषदेला प्राचार्य दिलीप सेटे, BCS थॉमस डाबरे, ॲडव्होकेट जयवंत शालिग्राम, सुबोध तिवारी यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते। जगभरातील अभ्यासक्रमांमध्ये योगाला अविभाज्य स्थान मिळवून देणे हे कैवल्यधाम योगा इन्स्टिट्यूटचे उद्दिष्ट आहे। विद्यार्थ्यांना अधिक तरतरीत, आत्मविश्वासपूर्ण व विचारी बनवण्याकरता आणि त्यांच्याकडची इतरांमध्येही मूल्ये हस्तांतरित होण्याकरता याचं प्रोत्साहन मिळण्याकरता शिक्षण पद्धतीमध्ये योगाचे एकात्मिकरण करण्याची गरज असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। यावरती 27 ते 30 तारखेपर्यंत होणार आहे। आपले जे भारत सरकार आयुष मंत्रालयाचे मंत्री आहेत श्रीपाद नायक, ते त्याचं उद्घाटन करणार आहेत आणि या 4 दिवसात आम्ही योग आणि योगला शिक्षण प्रणालीमध्ये कसं आणायचं त्यावरती चर्चा करणार आहोत। त्यात महाराष्ट्र शासनाने GR इशू केलेले आहे, आपले हायर अँड टेक्निकल एज्युकेशन आणि जे वैज्ञानिक अनुसंधान डिपार्टमेंट आहे, मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च। इच्छा अशी आहे की जितके शिक्षक आहेत, जे विद्यार्थी आहेत, त्यांना या संमेलनमध्ये भाग घ्यायला हवा आणि योगचे क्षेत्रात जे आता वाढव झालं आहे, ते जे वैज्ञानिक अनुसंधान झालेलं आहे, त्याचा लाभ घ्यावा। आणि संमेलनमध्ये आम्ही फक्त लेक्चर्स आणि डिस्कशन्स नाहीत, पण वर्कशॉप्स पण केलेले आहेत। तर वर्कशॉपमध्ये स्वतःचा अनुभव योग करताना कसा होईल ते लाभ सगळे लोकांना भेटेल। आणि शासनातर्फे प्रधान सचिव महाराष्ट्र सरकारचे डॉक्टर संजय चांदे, NCT न्यू दिल्लीमधून डॉक्टर प्रोफेसर संतोष पांडा, त्यांची अंतर्गत जितके शिक्षकला शिक्षण देण्याची संस्था ते चालतात, मिनिस्ट्री ऑफ HRD याचे सचिव श्री खुटिया, हे सगळे लोक यात सहभागी होणार आहेत। किमान 850 लोक देशातून आलेले आहेत आणि किमान 100 लोक विदेशी, 17 विभिन्न देशातून या संमेलनमध्ये भाग घेणार आहेत। आणि कन्क्लुजनमध्ये डॉक्टर देवराज हे युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन याचे व्हाईस चेअरमॅन आहेत, ते पण यात सहभागी होणार आहेत। त्यामुळे जे डिस्कशन होणार आहे ते फार महत्त्वपूर्ण आणि त्यातून पुढे कसं योगला आपण प्रमोट करू शकू याची चर्चा होणार। SP कॉलेज आता 100व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे। या निमित्ताने आज हा जो MOU कैवल्यधाम संस्थेबरोबर होतो आहे त्याचं एक आगळंवेगळं महत्त्व आजच्या दृष्टीने निश्चित आहे। कारण आपल्या पंतप्रधानांनी आपल्याकडच्या ज्या पद्धती आहेत, योगा हे एक फार महत्त्वाचं असं कॉन्ट्रिब्युशन जगाला दिलेलं आहे, तर त्यानिमित्ताने आज कैवल्यधाम की जी आता 99 वर्षाच्या उंबरठ्यावरती आहे आणि सप महाविद्यालय यांच्यामधलं हे जे कोलॅबोरेशन आहे त्याचं महत्त्व अतिशय आहे। कारण आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये एक मनःशांतीची आवश्यकता निश्चितपणाने आहे। व्यवहारामध्ये वागत असताना, वेगवेगळ्या पद्धतीच्या कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन्स हँडल करत असताना आपल्याला एक स्थिर मनाची अतिशय गरज असते। तेव्हा याच्यासाठी ह्या ज्या योगाच्या पद्धती आहेत आणि आपल्या एकूणच जीवनाचं काहीतरी ध्येय असायला पाहिजे, ते ध्येय आपल्याला निश्चितपणाने दाखवणं आणि त्या ठिकाणी आपण स्थिर राहणं हे योगा आणि ट्रान्सेंडेंटल मेडिटेशन या माध्यमातून होत असतं। त्याच्याशिवाय शारीरिक आपण सर्व जी कामं करतो ती देह मन बुद्धी याच्या माध्यमातून करतो। देहाची तंदुरुस्ती आपली व्यायाम आणि अशा पद्धतीच्या साधनेने होते। मनाला ताब्यात आणण्यासाठी काय करायचं,
तर मन ताब्यात येण्यासाठी म्हणून ह्या योगाच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत आजपर्यंत आपल्या ऋषीमुनींनी अनादिकालापासून ह्या एस्टॅब्लिश केलेल्या आहेत त्या सर्वांचं महत्त्व हे आज या निमित्ताने आपल्या समोर येत आहे. आणि या कैवल्यधामच्या बरोबरच्या MOU मधनं आज माझ्याकडे 7,000-7,500 जास्त विद्यार्थी आहेत. त्याच्याचबरोबर 400 अधिक स्टाफ मेंबर्स आहेत, टीचिंग नॉन टीचिंग. आणि या आवारात येणारे जवळपास 2,000 व्यक्ती रोज ग्राउंडचा उपयोग करतात असं 10,000 हे कुटुंब आहे. यासाठी या पद्धतीचा या MOUचा निश्चितपणाने फायदा होईल. सामाजिक विज्ञान कोश ज्ञानतर्फे ज्येष्ठ पत्रकार एकनाथ बागुल यांच्या हस्ते प्राध्यापक अजित अभ्यंकर यांना सन्मान गर्गे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. जागतिक अर्थव्यवस्था दखलादू होत चालली, त्याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य जनतेला बसणार आहे. त्यामुळे वित्तीयकरणाच्या धोरणाबद्दल पुनर्विचार करण्याची गरज आहे, अशी प्रतिपादन कॉम्रेड अजित अभ्यंकर यांनी केलं. समाज विज्ञान कोश न्यासतर्फे ज्येष्ठ पत्रकार एकनाथ बागुल यांच्या हस्ते प्राध्यापक उदय नारकर यांना कार्ल मार्क्स काय म्हणाला या पुस्तकासाठी यंदाचा सहमान गर्गे पुरस्कार, तर मुंबईतील लोकवाङ्मय गृहाला कोशिकार सहमान गर्गे पुरस्कार देऊन गौरवण्यात आला आहे. यावेळी लोकवाङ्मय गृह प्रकाशनचे चिंतामणी मगदूब यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. भांडवलाचे वित्तीयकरण, निसर्ग आणि शेतीचे औद्योगिकरण, त्याचबरोबर जागतिक अर्थव्यवस्थेवर त्याचा होणारा परिणाम यावर आंबेडकर यांनी विश्लेषणात्मक भाष्य करून भारताच्या अर्थव्यवस्थेसमोरील धोके स्पष्ट केले. यावेळी काही मान्यवरांनी अर्थव्यवस्थेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. आंतरराष्ट्रीयवाद वगैरे बरीच काही सवय असते, त्या सवयीचा भाग आहे का? तर आपण एक लक्षात घ्या की भारताच्या अर्थव्यवस्थेचं आम्हाला काही जमत नाही, जगाचं काय पडलंय तुम्हाला, हा प्रश्न आता गैरलागू झालेला आहे. भारतामध्ये शेतकरी जे आत्महत्या करतायत त्याचा संबंध जगाच्या अर्थव्यवस्थेशी आणि जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये भारताची अर्थव्यवस्था ज्या पद्धतीने जाते आहे, जगाची अर्थव्यवस्था जशी चालवली जाते आहे त्याच्याशी त्याचा संबंध आहे. मी जेव्हा जगाची अर्थव्यवस्था किंवा जागतिक अर्थव्यवस्था जेव्हा म्हणतो तेव्हा अर्थव्यवस्था ही फक्त अर्थव्यवस्था नसते, ती राजकीय अर्थव्यवस्था असते. पॉलिटिकल इकॉनॉमी दॅट वी आर टॉकिंग अबाउट, ही आपण सगळ्यात पहिल्या सगळ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. त्याचवेळ आपल्या इथं एक अतिशय म्हणजे जरा सुपरफिशियल सुद्धा म्हणणं कमीच ठरेल अशा प्रकारचा एक रिमार्क केला जातो, तुम्ही आर्थिक गोष्टींमध्ये राजकारण आणू नका. म्हणजे राजकारण आणा कुठे मग, हेच मला कळत नाही. म्हणजे आर्थिक गोष्टी जर राजकारण हे जर अर्थविषयक धोरणामध्ये येणार नसेल तर ते मग कोणी लाल खुर्चीवर बसावं आणि कोणी पिवळ्या खुर्चीवर बसावं याच्यासाठीच असतं का काय? अशी ज्यांची अपेक्षा असते नक्कीच असं म्हणतील, परंतु असं या विचाराचे आपण बळी असतात. तेव्हा मी जागतिक अर्थव्यवस्था म्हणतो ती जागतिक राजकीय अर्थव्यवस्था असते. म्हणजेच जगातली विविध देशांची सरकार स्वतंत्रपणे आणि एकत्र येऊन जे काय निर्णय करत असतात किंवा करत नसतात, जे काय निवड करत असतात धोरणविषयक पर्यायांची, त्या सगळ्यांनी मिळून ती जागतिक अर्थव्यवस्था साकार होत असते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तेव्हा भारतामधल्या कुठल्याही समस्येचा, आर्थिक समस्येचा, अगदी उदाहरणार्थ जी सतत चर्चेमध्ये असते विधानसभेमध्ये आणि मध्ये म्हणण्याच्या विधानसभेच्या बाहेर आली, ती म्हणजे काहीतरी भजनं चाललेली असतात, तर त्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा जरी आपण प्रश्न घेतला तरी शेतकरी का आत्महत्या करत आहेत, त्याची अनेक कारणं आहेत. पण त्याच्यामधलं एक महत्वाचं कारण शेतीची कोसळलेली अर्थव्यवस्था आहे. शेतीच्या कोसळलेल्या अर्थव्यवस्थेचा संबंध भारतामध्ये ज्या प्रकारच्या शेतीमालाची आयात होती आहे, म्हणजे एका बाजूनी इंटिग्रेशन ऑफ म्हणजे शेतीची अर्थव्यवस्था म्हणजे शेतीमाल हा भारतात आणला जातोय आणि जो आणला जातोय तो प्रचंड सबसिडाइज आहे, त्याच्या फार मोठी अनुदान त्याला जागतिक पातळीवर दिली जातात. भारतात आपण ते देऊ शकत नाही आणि त्या मालाशी भारताला शेतकरी स्पर्धा करू शकत नाही आणि हे सुद्धा एक कारण आहे. बोलत असताना मी एका ओझ्याखाली आहे, आपण खूप अभ्यासू असे लोक श्रोते म्हणून आलेले आहात. डॉक्टर धनागरे मला इथे दिसत आहेत, त्यांच्यासमोर काय बोलावं असं मला प्रश्न पडलेला आहे. पण सुरुवातीलाच
या प्रतिष्ठानानं या न्यासानं सोमागर्गे समाजविज्ञान न्यासानं मी हा जो काही छोटासा प्रयत्न केला त्या प्रयत्नाचं हा पुरस्कार देऊन मी कौतुक केलं हा एक अत्यंत प्रतिष्ठेचा विचार. आपलं मन आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅटची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची सुरुवात प्रगतीची. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. दिवंगत गायक किशोर कुमार यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांच्या पत्नी अभिनेत्री लीना चंदावळकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या पुण्यात एका संगीत कार्यक्रमासाठी आल्या होत्या. वय वर्षे 15 असताना चित्रपटात काम करण्याचे बाळगलेले स्वप्न, मुख्य नायकाचीच भूमिका मिळावी यासाठीचा हट्ट, किशोर कुमार यांच्यासोबतचे प्रेम प्रकरण, त्यांच्यासोबतच्या लग्नात झालेल्या घरच्यांचा विरोध, सहमती मिळवण्यासाठी रचलेले नाटक, लग्नानंतरचे जीवन अशा विविध विषयांना हात घालत प्रख्यात गायक किशोर कुमार यांच्या पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री लीना चंदावरकर यांनी आपला जीवनपट उलगडला. गुलमोह ग्रुप हार्मोनी पुणे आयोजित मैने कुछ खोया है मैने कुछ पाया है या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुण्यात आलेल्या लीना चंदावरकर यांनी पत्रकारांशी गप्पा मारल्या. यावेळी त्यांच्या समवेत गायक मकरंद पाटंगर, दीपक देडके आदी मान्यवर उपस्थित होते. मला म्हणजे खूप आधी मला असं काही त्यांच्याबद्दल काही बातमी वगैरे मी दिसूनच होत, पण त्यांना एक दिवशी ते नेहमी बोलते क्या कर रही हो, हां स्क्रिप्ट पे तुम्हारे वो ड्रेसेस प्ले करने आ रही है देख लेना. आणि एक दिवस एकदम सॅड सॅड मी म्हणले क्या हुआ आप आज तो मेरे जैसे क्यों हो गए. मी म्हणे नाही नाही पप्पाने त्यांना थँक केलं की माझी मुलगी हसते आता नॉर्मल झाली किती बरं वाटतं. तो मैं बोले कि देखो ये शाम मुझे अच्छी नहीं लगती मैं लियो तो मुझे मेरा रोहित प्लैनेट अच्छा नहीं लगता. अमित भी कल करते मैं अकेला हूँ ऐसा नहीं 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 मैं खाना बना रही हूँ तो मैं जरा मुझे हे जाने थे ना नॉर्मल तो जेवण आजी आ रही थी घरी तो मैं त्यांच्यासाठी बनवत होते तर त्यांना मी टिफिन पाठवलं ड्रायव्हरला. ओ हो एवढ्या आनंदात ना दुसऱ्या दिवशी त्याने मला म्हणजे बहुत अच्छा म्हणून देखील सचमुच तुमने बनला म्हणजे मी हा मैंने बनला सचमुच आपको क्यों नहीं भरोसा होता क्योंकि मुझे पहले किसी ने नहीं केला बना के. तो मग असं झालं की बघा त्यांना प्रपोज करायचं त्यांना समोरासमोर करायचं नव्हतं ना. तर आधी म्हणले की ते गाणं तुला कुठलं आवडतं माझं तर मी म्हटलं की मला सगळे आवडतात सॅड सॉंग्स की हॅपी सॉंग म्हटलं सॅड सॉंग पण खूप आवडतं. अच्छा अच्छा तो मुझे ना ये गाना मुझे बहुत अच्छा लगता मेरा कहोगे सर मेरे दिल में आज क्या है ना अरे मला कळलं तो तरी पण मी दाखवलं नाही. मी असं हा हा दाख का ना राजेश खाना शर्मिला तर त्यांना वाटत नंतर ते बोलले लग्नानंतर तुम्ही इतकी डफर ती काय समजली तू
मैं समझ गई थी मैं तो अच्छा ये बात तर झालं काय की त्यांनी जेव्हा प्रपोज केलं तेव्हा मी ऍक्सेप्ट नाही कारण ती परिस्थिती नव्हती. मी म्हटलं मुझे फिल्म नाही करणी आपली, तुम्ही फिल्म क्यों छोड़ रही हो, अरे कैंसिल कर दो ना. सुन के मैंने पहले ही बोला था हम ऑगस्ट वाले को शादी नहीं करनी चाहिए. तुम्हें मतलब देखिए ना आपके लिए आप किसी के भी साथ काम करते हैं तो शादी कर लो. उन्हें ये बात नहीं है मैं बताऊँ, लेकिन अभी कैंसिल, अब तुम मूवी मत छोड़ना. ठीक है. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर. मतदानास पात्र उमेदवारांची यादी निर्वाचन मंडळाच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी कार्यकारी मंडळाच्या वतीनं निवडणुकीसाठी मतदानास पात्र असलेल्या मतदार सभासदांची यादी निर्वाचन अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली आहे. मतदारांची संख्या किती आहे याची माहिती अद्यापही गुलदस्त्यात आहे. कार्याध्यक्ष, प्रमुख कार्यवाह आणि कोषाध्यक्षांसह सहयोगी शाखांमधून किती पदाधिकारी निवडून द्यायचे आहेत याची अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. साहित्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी 2016 ते 2021 निर्वाचन मंडळाच्या निश्चित केलेल्या निवडणुकीसाठी मतदानास प्राप्त असलेल्या सभासदांचा यादीची प्रत मुख्य निवडणूक अधिकारी ॲडव्होकेट प्रताप परदेशी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. परिषदेच्या कार्याध्यक्ष डॉक्टर माधवी वैद्य, प्रमुख कार्यवाहक प्रकाश पायगुडे यांनी ही यादी सोपवली. निवडणूक अधिकारी ॲडव्होकेट सुभाष किवडे, प्राध्यापक सुधाकर जाधवकर, भास्करराव गिजरे यावेळी उपस्थित होते. 15 मार्चला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. उमेदवारांना आवेदनपत्र दिनांक 11 ते 16 जानेवारी दरम्यान भरावे लागणार आहे. 19 ते 22 जानेवारी या कालावधीत अर्ज स्वीकारला जाणार असून छाननी आणि वैध आवेदनपत्रांची घोषणा 23 जानेवारी रोजी होणार आहे. माघारीची मुदत 25 असून अंतिम यादी 27 जानेवारी रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद पंचवार्षिक निवडणूक सन 2016 ते 2021 निवडणुकीचा कार्यक्रम कार्यकारी मंडळाच्या वतीने आज रोजी आमच्याकडे याद्या मतदार याद्या सुपूर्द केलेल्या आहेत. मतदार यादी बघण्याची दिवस 23 डिसेंबर ते 25 डिसेंबर, अंतिम मतदार यादी 27 डिसेंबर, अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याची तारीख 30 डिसेंबर, त्यानंतर उमेदवारांच्या आवेदनपत्र उपलब्ध होण्याचा कालावधी 11 जानेवारी ते 16 जानेवारी, आवेदनपत्र स्वीकारण्याची मुदत म्हणजे अर्ज त्यांचा उमेदवारी 19 जानेवारी ते 22 जानेवारी, आवेदनपत्राची छाननी व त्याच दिवशी नावं जाहीर होणार 23 जानेवारी संध्याकाळी 5 ते 7, उमेदवारी मागे घेण्याची तारीख 25 जानेवारी, उमेदवारांची अंतिम यादी 27 जानेवारी संध्याकाळी 7 पर्यंत, मतदार यादी मतपत्रिका पोहोचवण्याची तारीख 5 फेब्रुवारी व मतपत्रिका परत निवडणूक मंडळाकडे येण्याची अंतिम तारीख 14 मार्च 2016 आणि निवडणुकीचा निकाल 15 मार्च 2016 रोजी मतमोजणीनंतर जाहीर करण्यात येईल. आता आम्हाला तपासावं लागेल मतदार किती आहेत, कारण आत्ता आमच्याकडे यादी आली ती आता आम्ही प्राथमिक यादी आली, त्यातून आम्हाला स्क्रुटिनी होऊन अंतिम मतदार यादी शेवट तेव्हा होईल तेव्हा आम्ही जाहीर करू ना. 30 डिसेंबरला जाहीर करू. कालावधी वाढवलेला कार्यक्रम आमच्याकडे आहे. ही निवडणूक पार पाडायची, व्यवस्थित करायची एवढंच आमचं काम आहे. यापूर्वीचं काही आमच्याशी संबंध नाही. आम्ही आता आजपासून मतदार यादी आवेदनपत्र त्या जे काय निवडणुकी नियमात जे बसतंय घटनेनुसार तेवढं आम्ही करणार. आपलं मन आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅटची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवे वाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373, 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची.
आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची आनंद लक्षावधीचा समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. माहेर सोडून सासरी आले, इथे प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची आनंद लक्षावधीचा समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. संस्थेच्या वतीने तालविश्व उस्ताद मेहमूद खान साहेब मिरजकर पुरस्कार प्रख्यात तबलावादक पंडित सुरेश तलवलकर यांना देण्यात येणार आहे. पारंपरिक शास्त्रीय संगीताबरोबरच आधुनिकता प्रयोगशीलतेचा फास करणारे प्रख्यात तबलावादक तालयोगी पंडित सुरेश तलवलकर यांचा यंदाचा तालविश्व उस्ताद मेहबूब खानसाहेब मिरजकर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तालविश्व या संस्थेतर्फे हा पुरस्कार दिला जाणार आहे. यानिमित्त संगीत विरासत हा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला आहे. तळवकर यांना कारपीठाच्या शंकराचार्यांनी तालयोगी किताब देऊन सन्मानित केलं. वडील दत्तात्रय तळवळकर, पंढरीनाथ नागेशकर आणि विनायकराव घांगरेकर या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली सुरेश तळवळकर यांनी वादनाचे धडे गिरवले अशी माहिती यावेळी देण्यात आली. वेदांत साहित्याचे अभ्यासक स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांना संत सेवा पुरस्कार घोषित करण्यात आला असून 27 डिसेंबरला हा पुरस्कार देण्यात येणार आहे. वेदांत साहित्याचे अभ्यासक आणि शंकराचार्यांच्या तत्वज्ञानाचा गेली सुमारे 45 वर्षे प्रचार आणि प्रसार करणाऱ्या स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांना समर्थ संत सेवा पुरस्कार घोषित करण्यात आला अशी माहिती साहित्य मंडळाचे कार्याध्यक्ष डी व्ही देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. संतांच्या मार्गदर्शक विचारांचे प्रबोधन सेवा म्हणून करणाऱ्या व्यक्तीस प्रतिवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आध्यात्मिक कार्य आणि सेवा कार्य असं एकत्रितपणे करणाऱ्या ज्येष्ठ मान्यवर अशा त्या क्षेत्रातल्या व्यक्तीला श्री समर्थ संत सेवा पुरस्कार या नावाच्या पुरस्कारानं गौरवण्यात येतं. यावर्षीचा 10वा पुरस्कार पुण्याजवळच्या पुलगाव येथील श्रुतीसागर आश्रमाचे संस्थापक आणि प्रमुख माननीय आदरणीय श्री स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांना देण्याचं मंडळानं ठरवलं आहे आणि या पुरस्काराचं वितरण येत्या रविवारी 27 डिसेंबरला पुण्यातल्या सदाशिवपेठेतल्या उद्यान प्रसाद या कार्यालयामध्ये होणार आहे. हा पुरस्कार संत साहित्याचे ज्येष्ठ अध्यासक आणि श्री ज्ञानदेव अध्यासनाचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रमुख प्राध्यापक यशवंत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मंडळाचे अध्यक्ष समर्थ भक्त श्री गुरुनाथ महाराज कोटणीस हे स्वीकारणार आहे आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहून सर्व पुणेकरांनी आणि स्वामी स्वरूपानंदांच्या सर्व
अनुग्रहित आणि त्यांच्या शिष्यमंडळाने उपस्थित राहावं अशी मंडळाच्या वतीनं त्यांना नम्र विनंती आहे. स्वामी स्वरूपानंदांचं सामाजिक आध्यात्मिक आणि उपनिषद आणि शंकराचार्यांचं वाङ्मय प्रचार आणि प्रसादाचं काम गेली 40 वर्ष अत्यंत वेगानं सुरू आहे. त्याबरोबर त्याला सामाजिक कार्याची मोठी जोड आहे. या दोन्ही कार्याचा एक गौरव करण्याच्या निमित्तानं मंडळानं हा पुरस्कार. आपलं मन आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅटची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची सुरुवात प्रगतीची. आई वडिलांनी पई पई जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी. समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. शहरातील मानसिक रुग्णांना आधार व त्यांचे जीवन सामान्य लोकांप्रमाणे व्हावे यासाठी बापू ट्रस्ट यांच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. मानसिक रुग्णांना सामान्य लोकांप्रमाणे जीवन जगता यावे, तसेच त्यांच्यात नवीन उमेद निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य बापू ट्रस्ट फॉर रिसर्च ऑन माइंड अँड रिकॉर्स करत आहे. हे वस्ती पातळीवर राहणाऱ्या कमी उत्पन्न गटासाठी खूप फायदेशीर असणार आहे. योगा, श्वसनाचे व्यायाम, पौष्टिक अन्न, आधारगट, वैयक्तिक समुपदेशन इत्यादींचा समावेश या उपक्रमात करण्यात आला आहे, अशी माहिती मानसशास्त्र विभागाचे अंजली केदारी यांनी दिली. समुपदेशन काउन्सिलिंग, रिपोर्ट काउन्सिलिंग, आर्ट बेस्ड थेरपी असे अनेक उपचार पद्धतीचा उपयोग करून त्रासात असलेल्या व्यक्तीला मानसिक त्रासातून बाहेर काढण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. पहिले स्वास्थ्य ते वस्ती पातळीवर विशेष करून आपण आणि वस्त्यासुद्धा अगदी मध्य वस्त्या आहेत. ह्या पुणे शहरातल्या गजबजलेला एरिया आहे. टिंबर मार्केटच्या जवळचा आपण लक्षात घ्या, काशेवाडी आणि लोहियानगर या दोन्ही वस्त्यांमध्ये असलेले मानसिक आजारी आणि त्यांचे प्रश्न आणि त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या समजून घेऊन त्याच्यावर अभ्यास केलेला आहे. आणि डेक्कन जिमखाना क्लबतर्फे आयोजित 15व्या महिला टेनिस स्पर्धेत दुसऱ्या दिवशी भारताच्या अंकिता रैना हिने विजयाला सुरुवात करून दिली. 15व्या $25,000 ENCC ITF महिला टेनिस स्पर्धेत रशियाच्या अॅना मॅर्गिना हिने 8व्या मानांकित खेळाडूचा पराभव करून स्पर्धेत सनसनाटी विजयाची नोंद केली आहे. गतविजेती व भारताची अंकिता रैना हिने सौजन्या बॉबी सेट्टीचा संघर्षपूर्ण पराभव करून स्पर्धेत विजयी सुरुवात केली. डेक्कन जिमखाना क्लबतर्फे आयोजित डेक्कन जिमखाना क्लबच्या टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या स्पर्धेच्या मुख्य फेरीमध्ये अॅना मॅरिगनने 8व्या मानांकित व इस्रायलच्या टेनिस काझेनोव्हिचा 6-2, 0-6, 6-4 असा संघर्षपूर्ण पराभव केला. सुमारे 3 तास चाललेल्या या सामन्यामध्ये अॅनाने जिगरबास खेळ करून डिसनचे आव्हान संपुष्टात आणलं. गतविजेता अंकिता रैनाला आज विजेत्या प्रयत्नाला सर्त करावे लागणार आहे. पात्रता फेरीतून मुख्य फेरीमध्ये आलेल्या सौजन्या बाबी सेट्टीने आज अंकिताच्या तोडीस खेळ केला. पहिल्याच सेटमध्ये कडवी लढत देत हा सामना अंकितासाठी सोपा नसल्याची पावती सौजन्याने दिली.
पाच पाच अशा बरोबरी असताना सौजनाने उजव्या मांडीचा स्नायू दुखावल्याने वैद्यकीय टाईम आऊट घेतला. या सेटमध्ये सौजनाने अंकितावर 6-7 असा टायब्रेकमध्ये विजय नोंदवला. मात्र दुसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये अंकिताने सौजन्यापेक्षा सरस खेळ करून सामना 6-1, 7-5 असा जिंकला. याचबरोबर जनवार्ता बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.